प्रसूति योजना। ओएनपी मॉम ही सर्वसमावेशक प्रसूती योजना घेऊन आले आहेत। खर तर महिलेची प्रसूती ही नैसर्गिक व्हावी की सिझेरियन याचा निर्णय प्रसूती वेळी त्या महिलेच्या स्थितीवर तेथे उपस्थित असलेल्या स्त्री रोग तज्ञ हात घेतो, मात्र डॉक्टर पैसे उकळण्याच्या हेतूने सिझेरियन करतात असा आरोप अनेकदा केला जातो। या आरोपांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर आपल्या परीने एक उपाय द्यावा म्हणून गेल्या 60 वर्षांपासून अधिक काळ महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रातील नावाजलेल्या ऑइस्टर अँड पर्ल ग्रुपच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅटर्निटी अर्थात मॉम हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत केवळ 29,999 रुपयांमध्ये आवश्यकतेनुसार नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन करण्यात येणार असून वर्षभरात अशा पद्धतीने ओएनपी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही तब्बल 600 प्रसूती करणार असल्याची माहिती ऑइस्टर अँड पर्ल ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर अमिता फडणीस यांनी दिली। या उपक्रमांतर्गत केवळ 29,999 रुपयांमध्ये आवश्यकतेनुसार नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन करण्यात येणार असून वर्षभरात अशा पद्धतीने ओएनपी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही तब्बल 600 प्रसूती करणार असल्याची माहिती ऑइस्टर अँड पर्ल ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर अमिता फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली। या उपक्रमाची अधिक माहिती देताना फडणीस म्हणाल्या, श्री क्लिनिक आणि त्यानंतर ऑइस्टर अँड पर्ल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गेली 60 वर्षे महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहोत। या दरम्यान घरातील महिलेची प्रसूती ही बऱ्याचदा संपूर्ण कुटुंबासाठी मानसिक दडपणाबरोबरच आर्थिक दडपण देणारी असते, याचा आम्हाला अनुभव आला। महिला आणि बाळाला सर्वोत्तम सेवा मिळण्याबरोबरच खर्चाची चिंता मिटावी आणि त्यासाठी करावी लागणारी तरतूद नेमकी किती असेल याचा ठोस अंदाज रुग्णांच्या नातेवाईकांना आधी यावा, यासाठी काय करता येईल असा विचार गेली अनेक वर्ष आम्ही करीत होतो। या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही मास्टर ऑफ मॅटर्निटी अर्थात मॉम हा सर्वसमावेशक प्रसूती योजना हा उपक्रम हाती घेत आहोत, ज्यामध्ये आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही केवळ 29,999 रुपयांमध्ये नैसर्गिक प्रसूती अथवा गरज पडल्यास सिझेरियन हे वर नमूद केलेल्या किमतीत करणार आहोत। नैसर्गिक प्रसूती करायची की सिझेरियन याचा निर्णय जरी त्यावेळी होणार असला तरी यासाठी किती खर्च येईल याची माहिती यामुळे नातेवाईकांना अगोदरच मिळेल। समाजामध्ये सध्या बरीच चर्चा असते की सिझेरियन सेक्शन डॉक्टर जास्ती करतात पैसे कमवण्यासाठी, आणि ह्याच्याबद्दल गव्हर्नमेंटकडनं, प्रायव्हेट संस्थेकडनं, इंडिव्हिज्युअल माणसं म्हणजे इंडिव्हिज्युअल्स पण बरीच कॅम्पेन रन करतात की वी डोंट वॉन्ट सिझेरियन। तर ओ एन पी हॉस्पिटलचं असं म्हणणं आहे की डिलिव्हरी नॉर्मल का सिझेरियन हे ते डॉक्टरच ठरवू शकतात आणि ह्याच्यात बाकी कोणाचा सहभाग नसतो, फक्त डॉक्टर आणि त्यांचे पेशंट हे त्यांचं डिसिजन असतं। पण जो व्यवहाराचा किंवा फायनान्शियलचा जो भाग आहे, तर ओ एन पी हॅज मेड पॅकेजेस ज्याला आम्ही मॉम इनिशिएटिव्ह म्हणतो किंवा मॉम पॅकेजेस म्हणू, ज्याच्यात आपण 29,999 रुपयाला डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन असो आपण तो फिक्स्ड रेटच ठेवतो। म्हणजे जो सगळा अनसर्टन्टीचा भाग असतो की मला बिल किती पडेल, मला किती पैसे डिस्चार्जच्या वेळेला भरायला लागतील, तो भाग आपण ह्याच्यातनं काढून टाकतो। आणि त्यांनी मला असं वाटतं होणाऱ्या पेरेंट्सना किंवा ग्रँड पेरेंट्सना बराच पीस ऑफ माइंड मिळतो की मग पुढचं डिलिव्हरी नॉर्मल होते का सिझेरियन हे त्या पेशंटची कंडिशन, डॉक्टरांचं मत काय त्याप्रमाणे ठरतं। म्हणजे ह्याच्यात पैशाचा भाग आपण काढून टाकतो। ॲब्सल्युटली सिझेरियन झाली तरी तेवढेच पैसे, नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी तेवढेच पैसे। सो म्हणजे आपण म्हणतो फिक्स्ड रेट मॅटर्निटी पॅकेजेस।